फार पकडले असून गेल्या 2 वर्षांपासून या महिला हा व्यवसाय करीत होत्या। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील नारायणवाडी येथे एका महिला बोगस डॉक्टरला आज पोलिसांनी कोरोना रुग्णांवरती उपचार करत असताना रंगे हात पकडले आहे। कराड पोलिसांनी सदर बोगस महिला डॉक्टरला ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे। याबाबत अधिकची माहिती उपनिरीक्षक राजू डांगे यांनी दिलेली आहे। याबाबत कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे एक महिला डॉक्टर पंत क्लिनिक नावाने एक दवाखाना चालवत होती। कालेगण भागामध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, तसेच कोरोना मृत्यू दरही वाढत आहे। यापैकी अनेक रुग्णांनी पंत क्लिनिक येथे उपचार घेतल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यादव यांना मिळाली। यानंतर त्यांनी सदर क्लिनिकला भेट दिली, मात्र अनेकदा हे क्लिनिक बंद असल्याने यादव यांना शंका आली। यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली। आज बुधवारी 3 वाजण्याच्या सुमारास पंत क्लिनिक येथे एक महिला डॉक्टर रुग्णावरती उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर सापळा रचून पोलिसांनी पंत क्लिनिकवरती छापा मारला असता सदर महिला डॉक्टर बोगस असल्याचे उघड झालेले आहे। आज या ठिकाणी नारायणवाडी या गावामध्ये बोगस महिला वैद्यकीय एक बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत आहे असं आमच्या निदर्शन आले। सदरच्या गावचा कोविडच्या अनुषंगाने विचार केला तर या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत होती व डेथ रेटही वाढत होता। सदरचं डेथचं अनालिसिस करता असं निदर्शन आलं की सदरच्या बऱ्याचशा रुग्णांनी उपचार या महिला डॉक्टरकडून करून घेतलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही गेले 2 महिने झाले त्यांच्यावरती लक्ष ठेवून होतो आणि ज्यावेळी आम्ही या ठिकाणी यायचो त्यावेळी त्यांना थोडीशी न्यूज कळल्यानंतर ते बंद करून जायचे। परंतु आज या ठिकाणी आम्ही स्वतः रेड हँड या ठिकाणी 2 पेशंट चेकिंग करताना पकडलेले आहे व आम्ही संबंधित डिपार्टमेंटला मी स्वतः त्या ठिकाणी तक्रार केली आहे पोलीस डिपार्टमेंटला व त्यांना त्याप्रमाणे पुढील कारवाईसाठी आम्ही सूचना केलेली आहे। दवाखान्याचे या नाव काय असून त्या दवाखान्याचे लायसन्स कोणाच्या नावावरती होते? दवाखान्याचं नाव पंत क्लिनिक असं आहे आणि हे दवाखान्याचं लायसन्स डॉक्टर पी के पवार यांच्या नावावरती आहे। पी के पवार सुद्धा इथे प्रॅक्टिस करत होते का त्या बोगस डॉक्टर महिलाच प्रॅक्टिस इथे करायच्या? या ठिकाणी बोगस महिला डॉक्टर्स प्रॅक्टिस करायचे। काली PSC चे डॉक्टर यादव साहेबांचा मला फोन आला होता आणि त्याचप्रमाणे कराड तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री भरणेसो यांना देखील माहिती मिळाली होती की नारायणवाडी गावामध्ये एक महिला बोगस डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करत आहे। त्या अनुषंगाने खात्री करा म्हणून आम्हाला आदेश दिला। त्याप्रमाणे मी तसेच माझा स्टाफ काली PSC चे डॉक्टर यादव साहेब, PSI भापकर साहेब व इतर सर्व स्टाफ मेडिकल स्टाफ अशा पद्धतीने येऊन या ठिकाणी छापा टाकला असता एक महिला तिचे नाव सुवर्णा मोहिते राहणार लेटर बुजुर्ग ही नर्स पेशाने नर्स आहे परंतु इथं वैद्यकीय व्यवसाय करत असताना ती मिळून आलेली आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कामी फिर्याद डॉक्टर यादव साहेब यांनी दिलेली आहे। पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत। नर्सिंगचं त्यांची डिग्री आहे का डिग्री नाही सर? नर्सिंगची डिग्री घेतल्याचे प्राथमिक तपासामध्ये ते सांगत आहेत, त्याप्रमाणे पुढील तपास करीत आहोत। साहेब यात कोणकोण येऊ लागले आहे असं वाटतं? ह्यामध्ये ते डॉक्टर पवार डॉक्टर म्हणून एक नाव निष्पन्न होत आहे। पवार डॉक्टरांच्याकडे पण आम्ही अधिक चौकशी करत आहोत। गावातील स्थानिक लोकांच्याकडे चौकशी करता कोणतेही डॉक्टर या ठिकाणी भेट देत नसल्याचे सांगून येत आहेत, माहिती मिळत आहे। त्याप्रमाणे अधिक चौकशी करून यात कोण कोण इन्वॉल्व्ह असेल त्या सर्वांना याप्रमाणे अटकेची कारवाई करण्यात येईल।